जरा पैसे कमी व्हायला पाहिजे ना आपले. 20 किलो गहू चार रुपये तिथे 2 रुपये गहू आहे 3 रुपये तांदूळ आहे. मग 2 रुपये गहू 3 रुपये तांदूळ म्हटलं मग पैसे कमी होता ना. 70 रुपये कसे काय होता माझं विचार करून घेऊ. 3 रुपये किलो गहू 4 रुपये नाही गहू 2 रुपये ना. 2 रुपये आम्हाला भेटतात आम्ही 3 रुपये देतो. 10 रुपये पण आता तिथे म्हणतो बघू 2 रुपये किलो भेटा कंट्रोल आपल्याला तसं भेटायला पाहिजे ना. तसं नाही भेटत म्हणजे मी देतो 70 मला त्यांनी म्हणलं पण मग तसं कसं नाही व्हायला पाहिजे ना. तसंच होणार आहे त्याच्याशी पर्यायच नाही. त्या रेट भावने कधी विकला जाते तर घरांचे पत्र विकावं लागतील आणि पुरं करावं लागेल त्याचं. हर कट्ट्यामध्ये 1/2 किलो 1 किलो गहू किंवा तांदूळ कमी येतो. माणसाची मजुरी आपल्या बँकेचं व्याज खुली भाडं खर्च भरपूर येते मागे. त्याच्याशी पर्यायच नाही. दुकान चालू शकत नाही. सर्व फटाफट राजीनामे देऊन टाकतील मग. जेवढा 8-10 हजार रुपये भेटणार नाही नफा तर मग फायदाच काय त्याचा. आजपर्यंत कुणीच बोललं नाही असं. पहिला टाइम किती विचारला किंवा असं करून तसं करून कोणच विचारलं नाही. आजपर्यंत मला किती वर्ष आले 20-21 वर्ष दुकान जाऊन नाही रे. पण आता वरून जी माहिती येते की नाही मी आता मी विचारलं साहजिक घेऊन तुम्ही सांगा मी काय चुकीचं बोललो का. किंवा जसं आपल्याला येते की कंट्रोलमध्ये 2 रुपये किलो गहू 3 रुपये तांदूळ मिळतात मग मी विचारलं साहजिक आहे ना. बरोबर साहजिक विचारणार अधिकार आहे मग त्याचे पावत्या एवढे नाही जाता. अशोक वाघे अशोक वाघे किती आहे धान्य 10 किलो तांदूळ आणि 20 किलो गहू. दुसरं साखर डाळ काही भेटतील नाही काहीच मिळणार. पावती पावती पण नाही. पैसे किती दिले 90 रुपये. 90 रुपये गहू किती 20 किलो. साखर कधीपासून नाही आहे. साखर म्हणजे कमी असत 5-6 महिने झाला असेल म्हणजे हायस नाही असं जाऊन चालू झालं कुठून असून 1 वर्ष 1 वर्ष झालं पाहिजे. ये कंट्रोल मन लाया आगे साफी वासे 80 रुपये में दिए उन्होंने 10 किलो चावल 15 किलो घी टिट्टी वगैरह कुछ दिए नहीं. कमीशन नहीं मिलती 10 रुपये कम.